हॉस्पिटल अँड आय सी यू भिवगाटचे सर्वे सर्व डॉक्टर श्री गणेश यंगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर श्री उमेश नंदकुमार पुजारी सिद्धिविनायक क्लिनिक खरसुंडी. विजय वडेट्टीवारांच्यावर पडळकरांचा प्रतिहल्ला. विजय वडेट्टीवारांच्या कर्तृत्व अहनाळ लोकांच्या समोर आल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असा प्रतिहल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मंत्री विजय वडेट्टीवार आणि पडळकरांच्या चांगलीच कलगीतुरा रंगला असून परस्परांना आवाहन आणि प्रतिआवाहन दिले जात आहे. वडेट्टीवारांनी पडळकरांच्यावर 50 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्याला उत्तर देताना पडळकरांनी वडेट्टीवारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांनी खुशाल माझ्यावर 50 कोटींचा दावा दाखल करावा असे आवाहन वडेट्टीवारांना दिले आहे. चला पाहूयात काय म्हणालेत गोपीचंद पडळकर. अतिसन्माननीय मंत्री विजय वडेट्टीवार यांचा कर्तृत्व अहवाल जनतेच्या नजरेस पडल्यामुळं त्यांचं मानसिक संतुलन बिघडणं हे स्वाभाविक होत. मांजर डोळे झाकून दूध पित तरी सुद्धा ते लोकांना दिसत असत. महाराष्ट्रातील ओबीसी विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांच्या 60-40% खर्च करता आले नाही आणि आता हे माझ्यावरती 50 कोटीचा दावा दाखल करायला निघाले आहेत. खुशाल दाखल करा, मी असल्या गोष्टीला घाबरत नाहीये कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्लारी मार्तंडेश्वर खंडोबा आणि आरेवाडीचा बिरोबाच आहे. यळकोट यळकोट जय मल्लारी.